आता आम्ही आलोय, तिथं रजिस्टर करावं लागतं आधार कार्ड. आधार कार्ड माझं, आधार कार्ड सगळ्याने घेतले आधार कार्ड. रजिस्टर फ्री आहे, रजिस्टर करावं लागतं. तिथे एक चिठ्ठी देते, ती ठेवावं लागतं. अरे अरे आता मी केदारनाथच्या घाटात आहे. आता आम्ही उत्तराखंडला चाललेलो आहोत आणि आम्ही रस्त्यात नाश्ता करण्यासाठी थांबलेलो आहे. जबरदस्त असा अनुभव आहे खाणं. चिकन केदारनाथ बापू काय तर बोला की कसं वाटतंय काय बोलायचं. आता नाश्ता वगैरे केला तर निघणार आहे. आता 200 किलोमीटर राहिलंय अजून. पूर्ण घाट आहे 250 किलोमीटरचा. 250 किलोमीटरचा घाट आहे नुसता. धुकं पण काय दिसत नाही काय नाही. बघू आता काय होते पुढं. पहिल्यांदा बोलला कॅमेरा. तिथे खाय वेळ थांबली सगळी आणि ही दरड कोसळते अशी हळूहळू खाली. सगळ्यात मोठी नदी ब्रह्मपुत्रा. तर आता आम्ही आलोय केदारनाथमध्ये. रांगेत थांबलो, तिथं रजिस्टर तिथे चेक करते आणि वर सोडते. पाऊस चालला आहे.
हे बघा आमचं गोंडस बाळ गोंडस बाळ गोंडस बाळ गाड़ी 4 किलोमीटर बापू मना डबल मना बापू बोले हम निकले हैं। हाँ मना मना डब हाँ हाँ हम निकले हैं मना मना डबल हम निकले हैं केदारनाथ के दर्शन के लिए गौरी कुंड की तरफ से बोला काय तर बोला नुसतं थांबलं आता आम्ही बोलेरो मध्ये बसून 5 किलोमीटर जाणार आहे आणि त्याचं पुढे ट्रॅकिंग चालू होणार आहे आमची डन अरे अरे महादेव अरे अरे महादेव आगे काय तर बोला इथं 200 रुपये टाका पुढे खूप जोराचा पाऊस आहे इथं आणि आम्ही बिझनेस अनुभव घेत आहोत आणि इथून आम्ही आता गाडीतून 4 किलोमीटर जाणार आहोत आणि तिथून चालत केदारनाथ जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र आता ट्रैकिंग चालू करना रहे। आता आम्ही आले गौरीकुंड पशी आता आम्ही आले गौरीकुंड पशी आता आम्ही इथून पुढे ट्रैकिंग चालू करणार आहे 13 किलोमीटरचे ट्रैकिंग आहे तर त्याचा अनुभव आम्ही तुम्हाला सांगू इथून पुढे ओय ओय आम्ही आलोय आता इथून 16 किलोमीटर आहे 16 किलोमीटर ट्रॅकिंग पाऊस खूप आहे आम्ही चालायला सुरुवात केली आहे ट्रॅकिंग सुरू झालेलं आहे पाऊस खूप पडतोय रेनकोट वगैरे सगळ्यांनी घातले पाऊस खूप आहे थंडी पण खूप आहे पाऊस थंडी सगळे एकत्रच आहे आणि घर लागते आता तुला पाऊस थंडी सगळंच आहे हर हर शंभो हातच घ्यायला आली ती बघता लांब लांब हे बघू शकता तुम्ही काय चलो खूप आहे ही तर ऑफ सीजन आहे सीजनला किती गर्दी असेल ऑफ सीजन खूपच कमी आहे इथं झालं अजून 11 किलोमीटर आहे हेलिकॉप्टर घोडा हेलिकॉप्टर जाते आणि घोड्यात जाते चालत पण
चालत जाणारी संख्या जास्त आहे. आप कहाँ से? आप गुजरात से. गुजरात. हर हर महादेव. हर हर महादेव. हर भाई साहब आप कहाँ से? गुजरात. सौराष्ट्र. गुजरात से. हर हर महादेव. हर हर महादेव. पोचतोय आम्ही. थोडस वर आलोय. पाऊस गेलाय. वरून पाहतात बोलाय पण येणार. काय साहेब कहा से हो? पनवेल. पनवेल. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. भाई साहब आप कहा से हो? गुजरात. गुजरात. हर हर महादेव. हर हर महादेव. भाई साहब आप कहा से हो? मुंबई. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. आप कहा से? महाराष्ट्र सातारा. मुंबई. जय महाराष्ट्र. भाई साहब आप कहाँ से हो? औरंगाबाद. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. भाई साहब कहाँ से हो? बिहार से. बिहार. हर हर महादेव. हर हर महादेव. तुम सब महा बिहार से हो? बिहार. दिल्ली. हर हर महादेव. जसं जसं वर येतोय तसं थोडीशी गर्दी कमी होते. भाई लोग आप कहाँ से हो? कलकत्ता. हर हर महादेव. हर महादेव. हर हर महादेव. एवढं वर आलोय तरी वरणाचे खाली येते त्यांना विचारलं किती वर अजून ते म्हणते आभी तुम्ही स्टार्ट की आहे. अजून 13 किलोमीटर. अजून 13. आताच गायला आलोय. एवढं चाललोय तरी 4 किलोमीटर फक्त. अरे अजून 10 किलोमीटर शिल्लक राहिलेलं आहे. शिल्लक राहिलं म्हणजे गायला आलोय. चालाय नाही सुधर नाही काय. सचिन माया शेवटी तुवरच पाड्यावर राजू पाहणे वाटली गेली सुरगी. तर हा धबधबा असलं धबधबाय अटळशी बघून बघून. का से बाप? काय सर? पाणीपत. पाणीपत. हरियाणा से भाई साहब हम पाणीपत से यहाँ आए हैं केदारनाथ के दर्शन के लिए. हर हर महादेव. हर हर महादेव. कैसा लग रहा है? हम मजा आ रहा है. कन्या लेके. हाँ आमचा सूरज भाई फोटो खिचताना काढताना सगळं कुठे आमचे फोटो घे दोघांचे. ओके. आणि कुठं मेल दाखवू. 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 अरे नकुल ए टाइम चालू आहे इकडे. नकुलने आमचा फोटो काढलाय. नकुलने आमचा फोटो. अरे दाखव की नकुलने आमचा फोटो काढलाय म्हणून दाखव बघा. असं वाटतं बघा. ए मस्त भाई. फोटो किती आले नकुल भाई? हे बघा नजारा. तप तप तो इथं लाईट रगेल ढेग बघेल तेवढं कमी. तरी तर सगळं बसते त्यांना. आपण चिरा कुठे उठले पाहा से महाराष्ट्र. महाराष्ट्र. हर हर महादेव. हर महादेव. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. आप कहाँ से हो? हम हैं गुजरात से. गुजरात से. कैसा लग रहा है यार यहाँ की? आनंद ही आनंद है. हर हर. हरे हरे महादेव. पहली बार आए यहाँ पे? तीसरी बार. कितना लोग कितना दूर है अभी? बहुत दूर है. आनंद आ जाएगा. अरे अरे आनंद.
बाहर तर खूप वाटतंय पण नाही काय उपयोग घ्यायला आलो चाल हा गोट 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 चल तू चलो आगे बात करते किसी से तभी तो मुझे बोलत बोलत गेली काय वाटत चल आता इथून धबधबा होतो ना आता थोडस पाणी एक गोट घ्यायचं जरा बरं वाटत पिसलरीपेक्षा पाणी चांगलं वाटतंय पण भारी तसं तुळ भरली पाणी हळू 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 चाललंय आपलं हर हर महादेव घोड़े पे सवारी त्रिकुणे हमारे लड़के आगे थोड़े धीरे धीरे घोड़े से जा रहे आमच्यातले हळू 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 पोरं सगळी घोड्याला जायला लागले आणि आम्ही जायला लागले पण तिथे तरुण आहे काय न्यावा आणि त्यावर काय आता आपण बोलताय सूरज काय म्हणतो नमस्कार मित्रांनो खूप मस्त वातावरण आहे खरंच सगळे जण म्हणतो ते स्वर्ग आहे जाऊन एकदा तिथं बघा कसलं वातावरण आहे काय खरंच आम्ही चाललोय तिथं स्वर्गापेक्षा पण सुंदर आहे सगळं स्वर्गात जाताना घायला येते घायला येते तरी मग चालत जाणार आम्ही तरी पण पोचणार पोचणार हा अभि बोलो भाई कास हो मैं बनारस से हूँ बनारस ओके जय ए हर हर महादेव हर हर महादेव जय महाराष्ट्र सर आप लोग कहाँ से हो महाराष्ट्र जय महाराष्ट्र 12 किलोमीटर अजून मोबाईलची मेमरी व्हायला लागली पण अजून नाही सूरज काय म्हणतो मित्रांनो सुंदर अशा वातावरणात आपण आलेलो आहोत तिथे एकदाशी झालं केदारनाथचं दर्शन होईल आता घोडे नाही बहुत तंग कर काय रे बीच मी आग आमच्या मॅडम आल्या नाहीत आमच्या मॅडम असतो तिथे संगडी गेलो असतो जर लवकर पुजलो असतो मी सू मॅडम बघा अजून तिकडे जायचं तिथं अजून पुढं 10 किलोमीटर अरे रे रे मर गे मर गुजरात गुजरात ते ठीक आहे अरे अरे महाराष्ट्र सातारा चलो हर हर महादेव कहा से हो लखनऊ से ये आदमी लखनऊ से आए पैदल ही चल रहे पैदल ही कितनी नीचे से पैदल आ रहे नीचे से अरे अरे आम्ही दमले पण यांनी दमलं नाहीत हर 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 महादेव ठीक आहे चलो हर हर शंभो हा काय 10वा धबधबा नुसतं धबधबा धबधबा टिश खूप मोठा होणार आहे खूप लांब आहे हा धबधबा दुसरा खूप मस्त धबधबा आहे धबधबा 20 जण आहे आम्ही 17 जण खाली येते आम्ही वर आलोय मोबाईल पडला मोबाईल पडलाय सुरतचा पुढ आलोय खूप पुढ आलोय का से बाय अरे अरे महादेव थोडा वेळ करतोय आता थोडस काय होणार पण जवळ आलोय दिसा लागलाय थोडं काहीतरी
बारावा धबधबा बारावा धबधबा है मगर मैं तुम्हारा म्हणतो ठीक धबधबा तो ठीक चेतन शेठ कस वाटते तुम्हाला एवढा उभा राहू आपण बर घायला आलाय का अजिबात नाही होय होय एकदा हप्पा थाकतो घायला आला नाही नाही हप्पा काय टाकतोय का प्रसाद कुठे आला प्रसाद घायला आला का नाही नाही एकदम फुले काय नाही काय नाही सगळी घायला आली ती व्हिडिओ मध्ये पर्यंत पोहोचलोय आता आणि एवढं फील मस्त आहे अरे बाबा अरे केवळ 11 किलोमीटर आहे अभी हे बघा हे बघा हेलिकॉप्टर आली रेंज बघ पाऊस गेलाय वर आलोय 7 किलोमीटर वर आलोय जेवढं वर येतोय तेवढं सांगते आवरून ओर लांब आहे ओर लांब आहे लंब आहे भाई कितना दूर है अभी भाई बहुत दूर है 10 किलोमीटर ओके ठीक है तर अजून एक धबधबा 17 धबधबा अरे घोड़े वाली भाई है पूछ रहे घोड़ा चाहिए क्या क्या मतलब ये घोड़ा लंब चलता अभी थोड़ा सा कशाला घोड़ा पाई अजून मला वाटतं 9 किलोमीटर आहे ना सर लय लांब आहे राव हे काही असं नाश्ता वगैरे करत असतो तर असं हळूहळू जसं म्हणजे तसं दमलं की लगेच काय काय जाऊन घोडे घेतात ती रांग तिथून आम्ही आलो होतो बंडा पाव रे मला गाव रे चल उठ बाकी जे आपले त्याची चालत नाही का हा एक आहे मग चालते माणसं नाही रे मग पूर्वा जाते ती चालता नाही वर चालता नाही तुम्ही घोडे मारली आपण हा ती बी चालत गेली तिकडे का येतो चालता येतो घोडे वाटते तर आता आपण आपल्या मेंबरला विचारूया एवढं वर आलाय कसं वाटतंय काय कसं वाटतंय एक नंबर एवढं वर आलं एक नंबर वाटतंय काय लगा उकडा दिनेश शेठ कसं वाटतंय पहिले बस पड सुरेश शेठ कसं वाटतंय एवढं वर आलं अजून आता जरा सर वाटलाय हा थोडासा सर असा उभा होता आता असाच आहे अवघडा अवघडा हे बाय बाय
कितना दूर है अभी? कितना? भाई हम नीचे से आज चल के आए, अब चल के ही जाएंगे। कितनी? इससे दूर है। ठीक है, आसो दे। आता महाराष्ट्र जोड़ता गाँव होता, त्यांनी चांगली माहिती दिली, पण त्यांचा व्हिडिओ काढायचा राहिला, त्यांचा फोटो काढला, एक नंबर माहिती दिली, असं असं जावा। तिथं थांबा, थोडंसं मग काम करा, थोडंसं थांबा, त्यांचा फोटो पोस्ट करतो थोड्याच्या पुढं। जय महाराष्ट्र। केदारनाथ बहुत दूर है लेकिन जाना जरूर है। काय राव लगा, किती वर जायचं आहे तर मी व्हिडिओ थांबू थांबून बनवतोय। कुठं आली बघ आपण, सुखाचं नाही अजिबात नाही लेकिन जाना जरूर है। हर हर तर आता हे निवरून खाली आलेत मुंबईच्या महाराष्ट्राचे। जय महाराष्ट्र। चला, त्यांनी चांगल्या प्रकारची माहिती दिले। चला काय यार, एक घोडा पण बघा, एक घोडा पण त्याला वेगळा आहे थोडस, आपल्याकडे तसं घोडा नाही, थोडस वेगळा आहेत घोडा। हा देखो, एक घोडा देखो, थोडासा आली की एक घोडा। थोडस असं बोलत बोलत गेलं की जरा काय वाटत नाही। आलोय आलोय, थोडस वर आलोय। आता मला वाटतंय तीन का तीन, अडीच अडीच तीन किलोमीटर राहिले, जवळच आलोय। केदारनाथ बहुत दूर है लेकिन जाना जरूर है। हर हर महादेव। हे बघा, तिथून खाली आलतो आम्ही पलीकडून, आता एवढ्या वरती आलोय, एवढ्या वरती आलोय। आता अडीच तीन किलोमीटर तर राहिले भाई। कहा से हो? पंजाब से। ठीक है, हर 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 महादेव, हर हर महादेव। चलो घोड्यावाल्यांना लेत आपली तराव, चला घोड्यावर, चला घोड्यावर। पण शेवटी चालत आलो एवर पर्यंत। आलो जवळ, काही तासातच पोचतोय। हे बघता मला असं घोड्यावरतच, कितना दूर है भाई? बहुत दूर है। आला एक खोटं बोलते चिक्काय, आता त्या नाही चालत, ते म्हणतात बहुत दूर आहे। लागा लागा लागा, मी म्हणलं तर काय तासात पुसतोय, तर ते म्हणतात पाच तास लागतील अजून वांबला। तर आता इथं बसलो तर आपल्या महाराष्ट्राचे दोन भाव सापडलेत। जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र। आणि ह्यांनी आपल्या भाषेवर ओळखलं की आपण सातारचा आहे म्हणून। तुम्ही कुठला? लोणावळा। तर कसं वाटतं इथं, चाललंय का नाही? आता आलोय थोडस वर, आलोय। काय काय टाकून मधनं रोड आहे बारीक बारीक, पण नाही आपण सरळच आलोय। आता हेलिकॉप्टर जवळ दिसते म्हणलं, आम्ही जवळ झाले। काय से हरिद्वार कैसा लग रहा है? अब नीचे कैसे जाने वाले?
घोड़े पे नीचे कैसे जाने वाले? पैदल ही पैदल। हर 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 महादेव। चलो तर बघतोय आपण आज खूप वर आलोय। अजून एक तास राहिलाय वर जायला, म्हणतात खालून वर येणार आहे। त्या व्हिडिओला माझं जर्किंग राहिलं कुठं कुठं राहिलं असं जर्किंग। आता वर जाऊन विषयच होणार आहे, कार लागणार आहे, जर्किंग घ्यावं लागणार आहे वर गेल्यावरती। जर्किंग राहिलं खाली अंदर होते बाई, थोडा वेळ बसतोय। आले जवळ दिसाय तर लागले घर, टेंट वगैरे दिसाय लागले। तारकुल आपल्याला मराठवाड्यातून ताई आत्या काकू सगळे आलेत बघू शकता तुम्ही। मराठवाड्यात आले महाराष्ट्रामध्ये? कसं वाटतंय तुम्हाला इथं आलं? चांगलं वाटतं, चांगलं। किती वेळ राहिले काय माहिती का तुम्हाला? पहिल्यांदाच आलाय का ज्या आलाय? पहिल्यांदाच आलाय। तुम्ही पण पहिल्यांदा आलाय? जय महाराष्ट्र। असं पण महाराष्ट्र भेटलं तर तरी ते अंगात चालाय, पुन्हा एकदा डबल चालाय सुरुवात। मागचा हे बघा किती भारी दिसतो। मी आपलाच वागर सगळी फुट गेलेत। पूर्ण वर आले ढगात, ढगाच्या वर आले सगळं दिसत ढग दमलो नीट बोला येणार। डबल पावसा लागलाय, डबल रेनकोट। 3 किलोमीटर राहिले पण लिहिला मी बघतो तिथे पूर्ण दुखत दुख। पाऊस पण सुरू झाला, आता कुठं तर वाटायला थोडंसं वर पोहोचलंय असं वाटतंय आम्हाला तरी, मला तरी। तर आत्ता आलोय वर, थोडंसं राहिले थोडं पण द्यायचं। डबल पाऊस डबल पेस बाय बघताय जरा हा। तर आता 2.5 किलोमीटर राहिले पूर्ण खालून आले खूप खाली। तर आता वरती टेकडावरती आलोय बरोबर, ते खालून सगळे घोडे आले होते ते सगळे इथे आहेत। आता इथून 1 किलोमीटर आहे बघते, 1 किलोमीटर आहे, सपाट रस्ता आहे नाही का? हर हर महादेव। तर आम्ही सकाळी निघलो होतो 8 वाजता, आत्ता कुठंतरी मंदिर दिसायला लागले। आता किती वाजले तर? 4 वाजले। किती वाजले ते? 5:45। 8 वाजता निघलोय, आत्ता 5:45। जबरदस्त अनुभव, अनुभव जबरदस्त। घोड्या बसून या आणि येणार नाही पहिली गोष्ट, घोड्या बसून आला तर हेलिकॉप्टर घालवा तुम्ही पण चालत काही होणार का? ज्याला आपलं हुतय चाललं त्यांनी या, आम्ही घ्यायला आलो लगेच घ्यायला। आम्हाला वाटलं एवढं एवढं असं 16 किलोमीटर आजबात। 8 वाजल्यापासून 5:45 आणि अजून आम्हाला एक नवीन तास लागल, म्हणजे जवळजवळ आम्ही 7:30 पोहोचतो। 12 तास कंटिन्यू चालतोय। पाठो पाठो किती रुपये? अशा पद्धतीचे कॅम्प पण आहेत राहायला।
समोर आलं तसं कॅम्प एक दोन एक दोन एक दोन एक दोन बसले लिव्हर हॉटेल आहेत. फायनली आम्ही पोचलोय, मंदिर दिसतंय थोडस लांब आहे. ओह हर हर महादेव. मंदिर नाही दिसत, थोडस लांब आहे. गुड मॉर्निंग. इंस्टाग्रामवर सगळ्यांनी लाईव्ह आहे, व्हॉट्सअपवरती सगळ्यांना शक्य नाही आहे व्हॉट्सअपवरती व्हिडिओ कॉल करणे. इंस्टाग्रामवरती रायटर लाईव्ह येतोय. आम्ही दर्शन रांगेत थांबलोय दर्शन घेण्यासाठी. राम खूप आहे, पाऊस खूप भरपूर आहे. हे मंदिर आहे थंडी तुम्ही सगळं धुकवर आलेत. हे मंदिर तो तो गुड तो वाहत आलेला त्याच्यामुळे ते मंदिर वाचलं होतं. आता आम्ही दर्शन घेतले, बाहेर पडलोय, हात मोबाईल अलर्ट नाही. आता बॅक साईडला चाललोय. बघू शकता तर मंदिराच्या आपण पाठीमागं आलोय. पाठीमागचं पूर आला होता खूप तेव्हा. हा पाठीमागचा व्ह्यू आहे. हा दगड बघताय तुम्ही मोठा मोठा पूर आला होता तेव्हा. हा वाहतवा मंदिराच्या पाठीमागे थांबला होता. कुणाला कसा आला कोणाला काय माहित नाही. मंदिराच्या पाठीमागचा व्ह्यू आहे हा. आणि हे मंदिराचा पाठीमाग, हे मंदिराचा जे महाराष्ट्रीय लोक भेटलेत ते आपल्याला थोडीशी माहिती देतील त्या शिलाच्या बाबतीत. हे जे दगड आहे ना हे 2013 साली जेव्हा प्रलय आलं होतं या साईडनी, जेव्हा सगळं समुद्र नदी वाहून आली होती, तर ह्या दगडामुळे हे मंदिर राहिलेलं आणि ह्या बाजूने आणि ह्या बाजूने दोन्ही बाजूने पाणी वाहून गेलं होतं म्हणून हे मंदिर राहिलं या शिलामुळे. म्हणून ह्याला मान दिला जातो. शिला मंदिर का? हा शिला मंदिर. थँक्यू. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. ला भरपूर महाराष्ट्रातले लोक भेटतात. महाराष्ट्रामधून कुठून आला? सातारा. अरे वा, मी पण सातारा. मसवड. मसवड. तुम्ही पण सातारा मध्ये कुठं? कराड. 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 तुम्ही? कराड. कराड. सांगली. सांगली. तर आता आम्ही माघारी चाललोय. पावसाचं वातावरण खूप चांगले, पाऊस सांगता येत नाही किती पडेल काय ते. हर हर महादेव. आता चाललोय दर्शन घेतलं खूप मस्त. चलो जय महाराष्ट्र. तर आम्ही चाललोय खाली. तर आता 3 किलोमीटर खाली आलोय. चालत राहते, पाऊस येतोय जातोय मधलं थंडी. तर आता पूर्णपणे खाली आलोय. 3 तास 4 तास गेले खाली ह्याला. बद्रीनाथ.